श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज आहे मंगळवार आणि आज आहे एकादशी जया एकादशी तर ह्या एकादशीला खूप महत्त्व असतं कारण ही माघ महिन्यातली एकादशी असते तर आपल्याला आज संध्याकाळी आपल्या मुळाबाळांसाठी त्याचबरोबर आपल्या जीवनातलं जे काही दारिद्र्य कर्ज अडचणी आहेत तर त्या नष्ट व्हाव्यात यासाठी एक उपाय करायचा आहे हा छानसा उपाय जर आपण आज केला तर नक्कीच आपल्या जीवनातलं जे काही दारिद्र्य आहे ते पण दूर होईल आणि भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मीची साक्षात कृपा आपल्यावरती होईल प्रत्येकाला वाटतं की माझ्यावरती भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी या प्रस असाव्यात त्यांनी सदावी माझ्या घरामध्ये वास करावा असं प्रत्येकाला वाटत असतं पण त्यासाठी त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी काही सेवा काही उपाय करणं सुद्धा गरजेचं असतं आपण म्हणतो की भरपूर मी कष्ट करते पण त्या कष्टाचं चीज होत नाही पाहिजे तसा मोबदला आपल्याला मिळत नाही तर त्यासाठीच हे जे काही विशिष्ट दिवस असतात या विशिष्ट दिवसांमध्ये जर आपण काही उपाय केले तर त्याचं फळ हे आपल्याला शंभर टक्के मिळत असतं तर त्यासाठीच एक उपाय आपल्याला करायचा आज संध्याकाळी एक दिवा आपल्याला लावायचा आहे आणि हा जर दिवा आपण लावला तर नक्कीच आपल्या जीवनामध्ये जे काही अडचणी आहेत तर त्या दूर होतील जे काही दुःख आहेत जे काही संकट आहे तर ते दूर होतील आणि भगवान विष्णूंची विशेष कृपा आपल्यावरती होईल भगवान विष्णूंची सेवा करणं त्यांचं पूजन करणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे कारण का या सृष्टीचे या धर्तीचे कर्ता धरता जे, जे कोण आहेत तर ते सर्व भगवान विष्णू आहेत तर त्यामुळे ते त्यांची सेवा केली तरच माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रसन्न होतात माता लक्ष्मींना सर्वात जास्त प्रिय काय आहे तर भगवान विष्णूंची सेवा भगवान विष्णूंची केलेली आराधना त्यांना सर्वात जास्त प्रिय आहे जा ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची सेवा केली जाते ज्या जागेवरती भगवान विष्णूंची आराधना केली जाते ते घर किंवा ते जागा सोडून माता लक्ष्मी कधीच जात नसतात माता लक्ष्मी या चंचल आहेत तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे आज आपल्याकडे आहे उद्या दुसरीकडे आहे त्यामुळेच आपल्याला त्यांना स्थिर ठेवण्यासाठी आपल्या घरामध्ये त्यांना स्थिर ठेवण्यासाठी आपल्याला हे काही उपाय काही सेवा करणं खूप गरजेचं असतं तुम्ही म्हणाल की फक्त उपाय केले आणि सेवा केले तर आपल्याकडे जे काही पैसे आहेत ते येतात का तर असं मी अजिबात म्हणणार नाहीये बघा यासाठी आपल्याला भरपूर कष्ट सुद्धा करावे लागतात पण त्याचबरोबर आपले जे काही ग्रह दोष आहेत किंवा ज्या काही नकारात्मक शक्ती आपल्या अवतीभवती आहेत त्या सुद्धा नष्ट होऊन इतकंच गरजेचं असतं त्यासाठी आपण हे उपाय करत असतो तर याला तुम्ही एक उपाय सुद्धा म्हणू शकतात किंवा सेवा सुद्धा म्हणू शकतात आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा याची माहिती घेऊया काय करायचं हे आपल्याला एक दिवा घ्या आता हा दिवा कशा बघा मातीची पंथी असेल तर अतिशय उत्तम नाही तर जो कोणता दिवा तुमच्याकडे आहे तो तुम्ही घेऊ शकता एक प्लेट घ्यायची प्लेटच्या खाली छान मस्त तुम्हाला स्वास्तिक काढायचं आहे स्वास्तिक काढल्यानंतर तुम्हाला त्या स्वास्तिक वरती थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे आणि त्यानंतर त्या दिव्या तो जो दिवा आपण घेतलेला आहे तो दिवा त्यावरती ठेवायचा दिव्यामध्ये चार वाती टाकायच्या आहे चारमुखी दिवा प्रज्वलित करायचा चार वाती टाकायच्या आणि दिव्यामध्ये तुम्हाला तूप टाकायचं आहे तूपच टाकायचं गाईचं शुद्ध जे तूप असतं ते टाकायचं कारण का कारण माता लक्ष्मीला तूप हे खूप लवकर आकर्षित करत असतं तर तुम्हाला तूप टाकायचं आहे त्यानंतर ह्या दिव्या हा दिवा जो आहे तो तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे हा उपाय कुठे करायचा देवघरासमोरच करायचा आहे आणि देवघरासमोर किती वाजता तुम्हाला करायचं आहे पाच नंतर संध्याकाळी तुम्ही कधीही करू शकता आता दिवा प्रज्वलित झाल्यानंतर एक लवंग एक तांदळाचा दाणा एक वेलची त्यानंतर थोडीशी दालचिनीची पावडर किंवा दालचिनीची पावडर नसेल तर अख्खी सगळ थोडीसा दालचिनीचा तुकडा आणि त्यानंतर एक रुपायचं एक नाणं ह्या पाच वस्तू तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत दिवा, दिवा प्रज्वलित केल्यानंतर ह्या पाच वस्तू तुम्हाला त्या दिव्यात टाकायच्या आहेत तिथे आहे बसून विष्णू सहस्रनामचं आणि श्रीसुक्तमचं पठन करायचं आहे विष्णू सहस्रनाम ही अतिशय भगवान विष्णूंची उच्च कोटीची सेवा मानली जाते आपल्या जीवनातला जा पितृदोष आपल्या जीवनातलं दारिद्र्य कर्ज अडचणी नकारात्मक शक्ती वास्तुदोष काही असू द्या त्यावरती विष्णू सहस्रनाम अतिशय उच्च कोटीची सेवा ही सेवा तुम्हाला तिथे त्या दिव्यासमोर रुजू करायची आहे आणि श्रीसुक्तम लक्ष्मी प्राप्तीतले जे काही अडथळे आपल्याला येत आहेत ती अडथळे दूर करण्यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तो करायचा आहे तर ह्या दोन सेवा तुम्हाला त्या दिव्यासमोर रुजू करायच्या आहे दिवा चालू आहे तोपर्यंत चालू राहून द्यायचा दिवा विजल्यानंतर त्यातलं जे साहित्य आहे बघा एक रुपयाचं नाणं वगैरे ते बाकीचं जे काही साहित्य तुम्हाला सांगितलेलं आहे तर एक रुपयाचं जे नाणं आहे तर ते तुम्हाला पर्समध्ये पॉकेटमध्ये ठेवायचं आहे बाकीचं जे काही साहित्य उरलेलं असेल दिव्यामध्ये तर ते तुम्हाला निर्मलक टाकून द्यायचं आहे किंवा एखाद्या झाडाच्या खाली तुमच्या घरामध्ये आता एखादं झाड असेल तर त्या मातीमध्ये मा जरी तुम्ही पुरलं तरीही चालेल कचऱ्यात टाकायचं नाही कारण आपण त्यावरती सेवा रुजू केलेली आहे लक्षात ठेवा निर्म निर्मल्यामध्येच तुम्हाला ते टाकायचं आहे किंवा झाडाखाली सुद्धा तुम्ही टाकू शकता फक्त जो एक रुपया आहे ना तो आपल्या पर्समध्येही वॉलेटमध्ये पुरुष असेल तर त्यांच्या वॉलेटमध्ये स्त्री असेल तर त्यांच्या पर्समध्ये तुम्हाला ठेवायचा आहे जो घरातला करता पुरुष घरातली करती स्त्री असेल तर त्याच्या पर्समध्ये वॉलेटमध्ये ठेवायचा आहे आता जर तुम्ही दोघेही करते असेल घरामध्ये दोघेही जॉबला वगैरे असतील किंवा दोघांनाही काहीतरी इन्कमचा सोर्स असेल तर दोघांपैकी एकाच्या पर्समध्ये किंवा वॉलेटमध्ये ठेवला तरीही चालेल तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे करून बघा नक्की या उपायाचा तुम्हाला फायदा होईल जो दिवा आहे तो दिवा परत तुम्ही स्वच्छ करून तुमच्या घरासाठी रोजच्या वापरासाठी यूज करू शकता दिव्याखालचे जे तांदूळ आहे तर ते तुम्हाला एखाद्या झाडाखाली टाकायचे आहे जेणेकरून ते पक्षी वगैरे ते जे तांदूळ आहे ते खाऊन घेतील आणि दिवा लावल्यानंतर सेवा रुजू केल्यानंतर तुमच्या मनातल्या ज्या काही इच्छा आहे त्या इच्छा तुम्हाला तिथे व्यक्त करायचे पैशांच्या अडचण असू द्या इतर काही तुमच्या इच्छा असू द्या त्या इच्छा तुम्हाला तिथे व्यक्त करायच्या आहे आणि दिवा थंड झाल्यानंतर बाकीचं साहित्य झाडाखाली टाकून एक रुपयाचं नाणं पर्समध्ये ठेवायचं आहे तर अशा पद्धतीने अगदी व्यवस्थितपणे साध्या सोप्या पद्धतीत आपल्याला हा जो उपाय आहे करायचा आहे करून बघा नक्की तुम्हाला या उपायाचा फायदा होईल सेवा ही महाराजांचे चरणे रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया अशा एका छानशा नवीन व्हिडिओसोबत नवीन चर्चेसह श्री स्वामी समर्थ